केंद्र सरकारने घोषणा करताच नाशिकच्या पिंपळगावमधील नाफेड केंद्रावर कांदा खरेदीला सुरुवात झाली. पंतप्रधान मोदी आणि पियुष गोयल यांचे फोटो असलेले बॅनर इथे लावण्यात आले. नाफेडमार्फत सुरू करण्यात आलेल्या या खरेदी केंद्रावर केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडून देखील पाहणी करण्यात आली. केंद्राने खरं तर सकाळी घोषणा केली आणि आपण बघत आहोत दुपारपासून नाफेडच्या अशा प्रकारे खरेदी केंद्रामध्ये खरेदी जी आहे ती सुरू झालेली आहे. 2410 रुपयाचा भाव देण्यात आला आहे. आपण बघत आहोत खरं तर ट्रॅक्टर भरून खरं तर शेतकरी जे आहे ते इथे आलेले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या हस्ते खरं तर इथे नारळ वाढवण्यात आलेला आहे, गुलाला उधळण्यात आलेला आहे, शेतकरी देखील होते. ताई काय आता ही खरेदी सुरू झालेली आहे कसं बघ? आज खूप चांगला निर्णय झाला की एवढा चांगला भाव शेतकऱ्यांसाठी हा दिला गेला. नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून ही खरेदी होणार आणि आता माझ्याबरोबर अनेक शेतकरी इथे उपस्थित आहे आणि त्यांनी ट्रॅक्टर घेऊन आलेले आहेत. त्यांच्यामध्येही समाधान आहे की चांगला रेट आज मिळतो आहे. आणि ही खरेदी सुरू होत असतानाच मी परत एकदा विनंती करते की बाजार समित्या देखील सुरू व्हाव्यात जेणेकरून शेतकऱ्यांना तिथे आपला शेतमाल विकता येईल. आणि या गोष्टीचा आनंद आहे की गेल्या 3 दिवसापासून सातत्याने होत असलेल्या चर्चेवर सकारात्मक निर्णय पण घेतला आणि स्वतः माननीय पंतप्रधानांनी लक्ष दिलंय. आदरणीय सहकार मंत्री अमितभाई शहांनी याच्यावर डिटेल माहिती घेतली, त्यांच्याशीही फोनवर चर्चा झाली. माननीय पियुष गोयलांनी पण याच्यावर वेळोवेळी त्यांच्या नाफेड असतील NCCF अधिकारी त्यांच्याही माध्यमातून चर्चा केली, माझंही त्यांच्याशी बोलणं झालं. स्वतः देवेंद्रजी पण जरी जपानला असले तरी त्यांचाही लक्ष आहे. मला वाटतं या सगळ्यांच्याच पाठपुराव्याला आज यश पण आलंय आणि माझं सरकार हे नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे याचा प्रत्यय मला वेळोवेळी आला हे सांगताना आनंद पण होतो. आणि मी या जिल्ह्याची लोकप्रतिनिधी आहे आणि नाशिक जिल्ह्याची ओळखच कांदा आहे, त्याच्यामुळे या कांद्याला भाव मिळवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आणि ते शेतकऱ्याच्या हितासाठी ते प्रयत्न वेळोवेळी सफल होतात. मग ती निर्यात खुली करण्याचा विषय असो किंवा नाफेडचं उद्दिष्ट वाढून घेण्याची असो, आतापर्यंत कुठल्याही सरकारने नाफेडचा एवढ्या मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी केल्याचं उदाहरण नाही. आतापर्यंत कुठल्याही सरकारने लाल कांदा सुद्धा खरेदी करण्याचं धाडस कधी केलं नाही, ते नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम होत आहे. आणि शेतकऱ्यांसाठी समर्पित सरकार शेतकऱ्यांसाठी हिताचे अनेक निर्णय घेतात, त्याबरोबर नाफेडची खरेदी हा सगळ्यात मोठा निर्णय आणि एवढा चांगला रेट देणं हा सगळ्यात मोठा निर्णय. क्रिकेटरसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.